मी कोविड पिरियडमध्ये पण कामं केलेले आहेत. माझ्या फॅमिलीचा विचार न करता मी रिस्क घेऊन जीवावर उद्धार होऊन काम केलेलं आहे. म्हणून सांगा, आज पुण्यासारख्या सिटीमध्ये कोविडमुळे एवढे हाल बेकार झालेले आहेत, स्वतःची फॅमिली सांभाळायला किती कठीण आहे. की वय मर्यादा पण संपलेली आहे माझी, आता मी काय करायचं, इथून पुढं मुलांना कसं सांभाळायचं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेविका पदासाठी आज भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती, मात्र ही भरती प्रक्रिया अचानक रद्द करण्यात आली. राज्यभरातून ह्या परीक्षेसाठी अनेक महिला आल्या होत्या, मात्र त्यांना अचानक ह्या भरती प्रक्रियेमुळे संभ्रम निर्माण झालाय. माझ्यासोबत काही महिला आहेत. ताई, कुठून आला तुम्ही? सर, मी बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली. मेहकर तालुका हे माझं गाव आहे आणि माझं नाव कांचन गुंजकर आहे. मी गेल्या 11 वर्षापासून संघर्ष करत आहे आणि प्रत्येक वेळेस जिथे जिथं इंटरव्ह्यू, जिथे जिथं जाहिरात काढली तिथं मी जाऊन इंटरव्ह्यू दिलेला आहे. परंतु आजपर्यंत मला न्याय मिळाला नाही. मी कोविड पिरियडमध्ये पण कामं केलेले आहेत. माझ्या फॅमिलीचा विचार न करता मी रिस्क घेऊन जीवावर उद्धार होऊन काम केलेलं आहे. म्हणून मला अपेक्षा आहे, मला न्याय मिळावा. मी एकल महिला आहे, मला दुसरं कोणतंच साधन नाही आहे. माझी एवढीच इच्छा आहे की वय मर्यादा पण संपलेली आहे माझी, आता मी काय करायचं, इथून पुढं मुलांना कसं सांभाळायचं. परीक्षा रद्द झाल्याचं कधी कळवलं तुम्हाला? आत्ता मला सकाळी आत्ताच कळालं सर, जाहिरात बघितल्यानंतर. 8 वाजता मी इथं आलेली, 10 वाजताची इंटरव्ह्यू होती, 10 ते 11. तर मला आल्यानंतर 8 वाजता कळलं की हे रद्द झालं, पेपर रद्द झाला. मग काय करायचं, एवढ्या लांबून आलेलो, भाड्याची सोय नव्हती, उसने पैसे घेऊन आलेलो. आता कामं नाही आहेत. कोविड पिरियडमध्ये कामं केलेले तेव्हाही आम्हाला काढून देण्यात आलं. आमचं सहानुभव मानधन पण 3-3 महिने भेटलेलं नाही आम्हाला. ताई, तुम्ही कुठून आलात? मी मुंबईमधून आली आहे. पण मला पण इथे आल्यावरती समजलं की कॅन्सल झाले. पण ॲटलिस्ट येऊन म्हणजे आधी तरी सांगायला पाहिजे होतं ना, सकाळी किंवा काल रात्री बॅनर छापायला त्यांच्याकडे टाईम होता बरोबर, पण एक मॅसेज टाकायला त्यांच्याकडे टाईम नव्हता. ही गोष्ट बरोबर आहे ना? एक मॅसेज ॲटलिस्ट टाकायला पाहिजे. जशी तुम्ही ॲडव्हर्टाईज टाकली तसं तुम्ही कॅन्सल झालं हे टाकायचं किती किती कितीसा वेळ होता त्याला, बॅनर छापायला बरोबर त्यांना टाईम होता. ताई, तुम्ही कुठून आलात आणि आता काय सांगितलं प्रशासनाने, कधी परीक्षा घेणार आहे, काय करणार? ॲक्च्युली मी इथे पिंपरी चिंचवडमधून निगडीमधून आली आहे. याच्यामध्ये मी आज सकाळी इथे आम्ही जेव्हा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आहे तिथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. तिथे गेल्यानंतर समजलं की ती एक्झाम रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे त्या लोकांनी आम्हाला इकडे पालिकेमध्ये पाठवलं. ती इथं आल्यानंतरून म्हणजे त्यांनी सांगितलं की ही एक्झाम पूर्णपणे रद्द झाली आणि 10-12 दिवसानंतरून चालू करू, म्हणजे नंतरून ॲडव्हर्टाईज देऊ आणि नंतरून परत. तुम्ही कुठून आला? सर, मी लातूर जिल्ह्यामधून आलेली आहे आणि माझं ANM आणि GNM दोन्ही पण पूर्ण झालेलं आहे. डिसेंबरमध्ये पण यांनी फॉर्म सोडलेले होते, त्यावेळेस पण आम्ही फीस भरली आणि आता मेसेजसुद्धा नाही आलेला त्यांचा, ती पण भरती कॅन्सल केली. आत्ता वाटलं की थेट मुलाखत आहे, किमान या मुलाखतीमध्ये तर आम्ही सिलेक्ट होऊ. आता सर सांगा, आमचं वय जवळजवळ 35-36 चालले, कधी भरायचं आम्ही फॉर्म आणि कधी लागायचं आम्ही नोकरीला? आम्ही ANM बेसवर नाही लागू शकत म्हणून GNM पण कम्प्लीट केलं, पण GNMची पण भरती हे काढत नाहीत आणि जरी काढली तर ह्या अशा काहीतरी मध्ये अडचणी आणतात. आता ऑन दी स्पॉट जर भरती कॅन्सल केली तर आम्ही कोणाकडे दाद मागायची, सांगा सर तुम्ही. लातूरवरून कधी आलात तुम्ही? आणि आज सकाळी पोहोचले सर मी इकडे. आज सकाळी पिंपरीमध्ये माझे दी राहतात, त्यांच्याकडे सकाळी पोहोचलो 8 वाजता आणि त्यांच्याकडे जाऊन सकाळी फ्रेश होऊन आम्ही तिथं रामकृष्ण मोरे नाट्यगृहामध्ये तिकडे पोहोचलो. सांगा, आज पुण्यासारख्या सिटीमध्ये कोविडमुळे एवढे हाल बेकार झालेले आहेत, स्वतःची फॅमिली सांभाळायला किती कठीण आहे बरोबर ना? मग आमच्यासारखे पाहुणे रावळ येऊन त्यांच्या इथं राहणं पॉसिबल आहे का, सांगा बरं सर तुम्ही. तर आणि प्रत्येक वेळेला आपण म्हणू शकतो का, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येणारी ही परीक्षा अचानक रद्द झाली, त्यामुळे राज्यभरातून आलेल्या ह्या महिला परीक्षार्थींना मोठ्या समस्येचा सामना करावा लागलेला आहे. ANM अंतर्गत 88 स्टाफ ANM पदांची भरती आपण प्रस्थापित केली होती, त्याची निवड प्रक्रिया 16 आणि 17 तारखेला रामकृष्ण मोरे येथे ठरली होती. प्रशासकीय कारणास्तव काल दुपारी ती प्रक्रिया रद्द केली आणि त्या प्रशासकीय कारणास्तव रद्द केल्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती व्हॉट्सअपद्वारे, प्रेसद्वारे आणि प्रेसनोटद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न केला. तरी काही परगावच्या लोकांना त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला की इतर माध्यमात पोहोचू शकले नाही असं आढळून आलं. त्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार, इच्छुक उमेदवार रामकृष्ण मोरे आले होते, तिथून आत्ता ते आपल्या मुख्यालयामध्ये आले होते. ते इथं आलेल्या उमेदवारांची आपण सगळ्यांचे नावं लिहून घेतलेली आहेत, त्यांची माहिती घेतलेली आहे आणि त्या सगळ्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे की जेव्हा आपण पुढच्या अर्धा दिवसामध्ये जाहिरात काढू त्यावेळेस त्यांना माहिती पोहोचवण्यात येईल आणि
ही जाहिरात ही पदं रद्द नाही झालेली, ही प्रक्रिया पोस्टपोन झाली. पण आज जो मनस्ताप झाला आहे, त्यांचा जो खर्च झाला, त्यांना जो गुरुदंड बसला, त्याचं काय सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल का, याबद्दल काय भविष्यात अशी चर्चा करू. काय माध्यम पुढच्या वेळेस आपण विचार, काय प्रशासकीय कारणं होती रद्द करणे अचानक रद्द. प्रशासकीय कारणामध्ये कुठल्याही प्रकारची सविस्तर माहिती देता येईल, आम्ही परत एकदा जाहिरात प्रशासन विभागाकडे पाठवतो नव्याने, त्याच्यामध्ये अतिशय तयार करायला प्रशासन विभागाने जे काही मार्गदर्शन दिल्याप्रमाणे आपण परत जाहिरात देतो.